नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हिजी क्लासेसवरती तर पहा मित्रांनो इथे जिल्हा परिषद भरतीविषयीची एक महत्त्वाची अपडेट बघा समोर येत आहे यामध्ये आपल्याला एकूण या, या भरतीसाठी किती फॉर्म भरल्या गेल्या आहेत हे सर्व माहिती मिळणार आहेत तसेच मित्रांनो एकाच जागेसाठी जे आहे किती भयानक कॉम्पिटिशन आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर पहा सुरू करूया आपला आपचा व्हिडिओ परंतु त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट दिलेली नसेल तर इकडे व्हिजिट देऊन बघा आणि आपले व्हिडिओ आवडतील तरच चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण अशाच प्रकारे ज्या भरशा भरत्या आहेत जिल्हा परिषद भरती तलाठी भरती याविषयीची कुठली पण अपडेट असो त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो तर पहा मित्रांनो सर्वात आधी जे, जे आहे तर बघा एकूण जे आहेत चौदा लाख फॉर्म या भरतीसाठी येते भरल्या गेलेले आहेत मित्रांनो झे पी भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून आणि मित्रांनो यामध्ये जर आपण बघितलं तर एकूण एकोणावीस हजार चारशे साठ येथे जागा होत्या मित्रांनो झेड पीमध्ये आणि एवढ्या जागेसाठी एकूण चौदा लाख येथे फॉर्म भरल्या गेलेले आहेत म्हणजेच एका जागेसाठी जे आहेत पंच्याहत्तर उमेदवार एवढी भयानक कॉम्पिटिशन या भरतीमध्ये होणार आहे मित्रांनो म्हणजे एका विद्यार्थ्याला पंच्याहत्तर जणांसोबत एक प्रकार हो प्रकारे युद्धच करावं लागणार एका जागेसाठी तर पहा अशा प्रकारे येथे जे आहे आपल्याला सर्व माहिती ते मिळत आहे तसेच तसेच जे आहे मित्रांनो या आकड्यामधून जे बेरोजगारी आहे बेरोजगारीचे सुद्धा दर्शन यामध्ये होते मित्रांनो आपल्या महाराष्ट्रभरामध्ये एकूण किती मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे या सर्व गोष्टीमध्ये जे आहे फायदा फक्त एका व्यक्तीचा होणार आहे किंवा एका यांचा होणार आहे तर ते म्हणजे आहे शासनाचा फायदा यामध्ये होणार आहे मित्रांनो आणि तो कसा तर बघा एकूण जे आहे शासनाला एकशे पंचेचाळीस कोटी एवढा मोठ्या प्रमाणात रक्कम येथे शासनाला मिळालेली आहे मित्रांनो एवढ्या विद्यार्थ्यांजवळून म्हणजे बघा तुम्ही विचार करू शकता यामध्ये फायदा कोणाचा झाला तर फक्त यामध्ये शासनाचा फायदा आहे मित्रांनो आणि जे एकोणीस हजार चारशे साठ जागा येथे निघालेल्या आहेत मित्रांनो त्यामध्ये एकूण फक्त समजा एक एकोणास हजार जणं लागतील आणि बाकीचे जे पण विद्यार्थी समजा यामध्ये लागतील नाहीत तर बघा त्यांचं काय होणार मित्रांनो हा सर्वात मोठा प्रश्न आहे म्हणजे यावरून बेरोजगारीचं दर्शन जे आहे आपल्याला यामध्ये होत आहे तर मित्रांनो यावर एक उपाय असा आहे की तुम्ही बघा स्पर्धा परीक्षेची तयारी करता हे बरोबर आहे मित्रांनो परंतु त्यासोबतच तुम्ही जे आहे उद्योग उद्योग म्हणा किंवा दुसरी नोकरी म्हणा ते तुम्ही सुरू ठेवायला येते पाहिजे मित्रांनो कारण जे आहे एवढा मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आणि त्यामध्ये फक्त एकोणीस हजार चारशे साठ जागांसाठी भरती आहे मित्रांनो आणि बघा बरोबर म्हणजे एक लाख जागासाठी सुद्धा भरती नाही म्हणजे चौदा लाखातले एकोणास हजार चारशे साठ फक्त एकोणीस हजार चारशे साठ जागा विद्यार्थी येथे लागतील मित्रांनो मग बाकी विद्यार्थ्यांचं काय हा मोठा प्रश्न इथे निर्माण होत आहे मित्रांनो म्हणून त्यासोबतच तुम्ही ज्या सरकारी नोकरीच्या भरोशावर न बसता त्यासोबत आणखी काही उद्योग वगैरे काही सुरू करायला पाहिजे मित्रांनो म्हणजे जेणेकरून जे आहे भविष्यात त्याचा नक्कीच तुम्हाला इथे फायदा होणार आणि जे जे पण आपले सुरू आहे स्पर्धा परीक्षेची तयारी वगैरे ते सुरू राहू द्यायला पाहिजे मित्रांनो त्यासोबतच तुम्ही दुसरं काही इथे करायला पाहिजे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे जे आहे एकूण हा <coughs> एवढा एक मोठा आकडा आपल्याला इथे बघायला मिळत आहे तर पहा तुम्हाला तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारचे व्हिडिओ हो, आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच